बातमीला सत्याचा आधार म्हणजेच निर्भीड विचार। आज तुम्ही मला इथे एवढं प्रेम देत आहात, एवढं उत्साहामध्ये माझं स्वागत करत आहात, येताना एवढी धक्काबुक्की, एवढा हात, मला वाटलं माझा हात कोणी देतंय का आता। पण या हातात धनुष्यबाण पकडलेले हात कोणी देऊ शकत नाही। आज मराठी ह्याच जिल्ह्यात काही गद्दार फिरत आहेत, त्यांनी हे वातावरण बघावं, त्यांनी इकडचा उत्साह बघावा। मला अनेक लोक सांगत होते की गद्दारांना तुम्ही उत्तर देणार का, मी त्यांना सांगितलं उत्तर मी नाही, गद्दारांना देण्याची उत्तर लायकी नाही आहे, उत्तर हे जनता देणार आहे। पण आज तुम्ही विचार करा ह्या महाराष्ट्रात काय परिस्थिती आहे। निलमताई, तुम्ही तर हाऊसमधल्या उपाध्यक्ष आहात, तुम्हाला हे शासन कसं चालतं, प्रशासन कसं चालतं हे अनेक वर्ष माहिती आहे। सचिन भाऊ, तुम्हाला पण मोठा एक अनुभव आहे, राऊत साहेब तुम्हाला पण आहे। मी नवीन आहे, मी 2.5 वर्षच मंत्री राहिलो, जे काही काम करता आलं या महाराष्ट्रासाठी करत आलो, आणि हे सरकार कोसळल्यानंतर पुन्हा एकदा महाराष्ट्राचं तसंच काम मंत्रिपदावरनं करणार या शासनापासून करणार आहे। पण ही लढाई या सरकारची नाही आहे, ही लढाई सत्य आणि सत्ता यामधली आहे। ही लढाई ही आपल्या भूकीची नाही, त्यांच्या राक्षसी महत्वाकांक्षांबद्दल आहे। आज तुम्ही बघा आपल्या राज्यात किती लोकांचं मंत्रिमंडळ आहे, 2 लोकांचं जम्बो मंत्रिमंडळ आहे, जम्बो मंत्रिमंडळ। अनेक लोक, काही तुमच्या जिल्ह्यातले पण जे गद्दार झाले मागे मागे फिरतात, मला मंत्री बनवता का, मला मंत्री बनवता का। पण तुम्हाला सांगतो 2 गोष्टी आहेत, 33वा दिवस आज ह्यांना तिसरा माणूस मिळाला नाही मंत्री बनण्याच्या लायकीचा। या 2 लोकांमध्ये पण खरा मुख्यमंत्री कोण हे आपल्यालाच कळलं नाही, ना त्यांना कळलेलं आहे। पण तुम्ही अजून एक लिहून घ्या, तुम्ही अजून एक लिहून घ्या, आज 33वा दिवस आहे। ही पॉलिटिकल, ही राजकीय सर्कस आहे, नाट्य आहे। एखाद महिन्यामध्ये तुम्ही आजपासून ओळखून घ्या, लिहून घ्या, हे सरकार कोसळणार म्हणजे कोसळणारच, हे बेईमान सरकार आहे, गद्दारांचं सरकार आहे, बेकायदेशीर सरकार आहे, घटनाबाह्य सरकार आहे, आणि असं सरकार कधी या महाराष्ट्रात टिकणार नाही। ज्या महाराष्ट्राने ही भूमी जी आपली शिवरायांची भूमी आहे, मावळ्यांची भूमी आहे, साधू संतांची भूमी आहे, आणि हे जे गद्दार आहेत ना, हे संधी साधू आहेत, ज्यांना कधी महाराष्ट्रात जागा नाही आहे। जरा इथे शांत म्हणा, काय चाललं इथे, शांत व्हा तिथे। जाऊ दे, तुमचं तोंड खराब करू नका। आता ऐका माझं, ऐका जरा, शांत व्हा जरा, माझं ऐका, मी तुमच्याशी बोलायला आलेलो आहे, बोलू ना। तुम्ही जरा खालती उतरा, इकडून दिसत नाही, अजय थोडं बसून घ्या, आता दिसतंय का। हेच मी सतत सांगत आलेलो आहे की गेल्या 2.5 वर्षात आपण जो उद्धव साहेबांचं काम बघितलं, मी सगळीकडे फिरत आहे, अक्षरशः संभाजीनगरमध्ये गेलो, ठाण्यात गेलो, नाशिकमध्ये गेलो, आता सावंतवाडीला होतो, काल कोल्हापूरला होतो, आज हजऱ्यात होतो, शिरोळमध्ये जाऊन आलो, सगळीकडे कदाचित आधी नव्हे तेवढी आत्ता लोकांची नुसतं गर्दी नाही, प्रेमाचा जनसागर मला दिसत आहे आणि माझ्या सोबत उभा राहत आहे। आपण बघत आहात महाराष्ट्र एक कठीण काळातून चाललेला आहे। अनेक ठिकाणी आपण बघितलं असेल अतिवृष्टी झालेली आहे, पूर आलेला आहे, आणि ह्या पूर परिस्थितीत देखील आपले 2 लोकांचं सरकार कुठे चाललंय, सतत दिल्लीला चाललंय। पहिल्या दिवसाहून आले,
कोण भेटलं नाही, दुसऱ्यांदा जाऊन आलं भेटलं नाही, तिसऱ्यांदा जाऊन आलं काहीच झालं नाही, चौथा पाचवा सहावा सातव्यांदा जाऊन आलंय. आता दिल्लीश्वर विचारत नाहीत म्हणून महाराष्ट्रात माझ्यानंतर यांनी दौरे सुरू केलेले आहेत. दिल्लीला कोणी एकदा विचारलं नाही, दिल्लीला हे ना परत पाठवलं म्हणून आता महाराष्ट्राची जनता यांना आठवली. पण जिथे पूर आलेला आहे तिथे अजून काही पॅकेज दिले नाही, जिथे पूर आलेला आहे मदतीसाठी कोणी गेलं नाही, अतिवृष्टी झाली त्यांच्याकडे कोणी गेलं नाही, शेतकऱ्यांकडे कोणी बघायला तयार नाही, महिलांकडे कोणी बघायला तयार नाही. हे दोन लोक एवढंच विचार करतात, राजकारण 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 आणि खालच्या पातळीचं राजकारण. पण आज मी आज तुम्हाला इथे विचारायला आलोय, मला अनेक तरुण मित्र इथे दिसत आहेत, महिला इथे मोठ्या संख्येत आलेल्या आहेत, ज्येष्ठ नागरिक आहेत, तुम्हाला आज मी विचारायला आलेलो आहे आणि खरं ते उत्तर द्या मला. मी विचारतो पण खोटं बोलू नका. आज या महाराष्ट्रामध्ये जे काही घाणेरडं राजकारण सुरू आहे ते तुम्हाला पटणारं राजकारण आहे का? जे गद्दारांचं राजकारण सुरू आहे ते तुम्हाला आवडणारं राजकारण आहे का? जे गद्दार आज खोटं बोलत आहेत त्याला त्यांच्यावर तुम्ही भरसा ठेवणार का? काय काय बोलत चुकले तो, म्हणजे मी अक्षरशः हैराण झालो. एक महिना मी यांचे जे काही बातम्यांमध्ये वगैरे थोडंफार बघत होतो, यांच्याकडे लक्ष देण्याची यांची लायकी पण नाही आहे. आणि बोलतात आदित्य आक्रमक झालं, आदित्य आक्रमक झालं. मी वयाचं भान ठेवून बोलतोय आणि मी अजून आक्रमक झालेलो नाहीये, माझं आक्रमकपणा दाखवायला लावू नका. अजून आक्रमक झालेलं नाहीये, जे मनात आहे ते बोललेलं नाहीये. पण अजून एक तुम्हाला सांगतो, जे माझ्या मनात आहे तो राग नाहीये, जे माझ्या मनात आहे तो द्वेष नाहीये. आज जरा जरा शांत राहा, जरा शांत राहा. जे तुम्ही बघत आहात हे पहिल्यापासून, म्हणजे ह्यांनी 20 जूनला जेव्हा पक्ष फोडवायला सुरुवात केली, 20 जूनला ह्यांनी गद्दारीचे पहिले रंग दाखवले, तेव्हापासून आपण अनेक ह्यांचे बातम्यांमध्ये वेगवेगळे स्टेटमेंट वाचले असतील. पहिलं काय सांगितलं ह्यांनी? फंड मिळाला नाही. हा मग अजितदादांनीच हाऊसमध्ये त्यांची चिरफाड केली आणि किती फंड कोणाला मिळालं हे दाखवलं. मी काही मतदारसंघांमध्ये गेलेलो, मी मनमाडला गेलेलो, मी संभाजीनगरला गेलेलो, तिथे देखील प्रत्येकाला मी दाखवतो की मी माझ्या पर्यटन खात्यातून, भले माझं खातं छोटं असेल तरी देखील प्रत्येकाला फंड दिलेला आहे. ह्या जिल्ह्यात देखील दिलेला आहे, आजी माझी लोकांना दिलेला आहे, मंत्र्यांना दिलेला आहे, खासदारांना दिलेला आहे. हे मावळचे खासदार आता काय मला माहीत नाही, काय बोलले का आपल्याला? नाही बोलले, पण त्यांना पण फंड दिलेले, काही बोलू शकत नाही. पण मला वाईट ह्या गोष्टीचं वाटतं की खोटं बोलायचं बोलायचं तर किती बोलायचं, खोटं बोलत राहायचं ही ठीक आहे, खोटं बोला रेटून नेलं हे तुमची पॉलिसी असू शकते, पण किती वेळ तुम्ही जनतेसमोर खोटा तुमचा चेहरा दाखवत राहणार ह्याला पण एक अंत असतो. आधी काय सांगत होते हे लोक, नाही आम्ही हिंदुत्वासाठी बाहेर पडलो. मग सांगायला लागले हिंदू सम्राट बाळासाहेब ठाकरेंनी आम्हाला जी शिकवण दिली त्याच्यासाठी बाहेर पडलो. अहो काही काही लोक तर 2013 आणि 2014 आले, म्हणजे माझे आजोबा गेल्यानंतर आले, कधी त्यांची भेट झाली नाही पण सांगतात त्यांनी शिकवण दिली. दादा जरा थांबा, दादा जरा थांबा, काय झालं? नाही तुम्ही ओ पडाल, तुम्ही थोडं मागे बसा. नाही थोडं मागे बसा दादा, पायाकडे बसू नका प्लीज. नाही स्टेजवर बसू नका, पायाकडे बसू नका. ह्या लोकांनी कधी, जेव्हा स्वतः हिंदू सम्राट इथे होते तेव्हा शिवसेनेत आले नाही, त्यांच्या नंतर शिवसेनेत आले, हिंदुत्वाचा तेव्हा पुरस्कार केला नाही, आता करतायत, हे आम्हाला हिंदुत्व शिकवायला लागले. नंतर काय सांगायला लागले? उद्धव साहेब भेटले नाही म्हणून. नंतर काय सांगायला लागले? आता सांगतील कदाचित की आदित्य ब्लू शर्ट घालतो, विनायक राऊत साहेब पांढरा कुर्ता घालतात म्हणून आम्हाला राग आला आणि गद्दारी केली. पण आत्तापर्यंत तुम्ही लक्षात घ्या, जे जे सांगत होते की आम्हाला आदित्य मुलासारखा वाटतो, आदित्यबद्दल मनामध्ये प्रेम आहे, उद्धू साहेबांबद्दल मनामध्ये प्रेम आहे, उद्धू साहेब तर दैवत आहेत, यांचे आज मुखवटे फाटून बाहेर यायला लागलेले आहेत, यांचा खरा चेहरा दिसायला लागलेला आहे. यांच्या मनातला राग, यांच्या मनातला द्वेष, यांच्या पोटातली अमर्यादित भूक, यांच्या राक्षसी महत्वाकांक्षा लोकांसमोर यायला लागलेल्या आहेत. काय कमी दिलं आम्ही हे ना, काय कमी दिलं? इकडचे जे पण तुमच्याकडचे जे गद्दार झालेले आहेत आजी माझी लोक, पडलेत तुम्ही तोंडावर आणि तुम्ही खापर आमच्यावर पडताय. तुम्ही त्यांना निवडून दिलं होतं की नव्हतं? नंतर त्यांचा कदाचित जनसंपर्क तुटला
असेल, काही चूक घडली असेल आपल्या निवडणुकीत, चूक आपली होती का त्याच्यात? तिकीट दिलेलं निवडणुकीत प्रचाराला मी आलेलो का? आला होतो ना, लोकसभेच्या पण आलेलो, विधानसभेच्या पण आलेलो, सगळ्या मतदारसंघांमध्ये माझी जनाशीर्वाद यात्रा गेलेली. असेच तुम्ही लोक, आपण सर्व लोक रात्री 10 वाजता 11 वाजता 12 वाजता ठिकठिकाणी वेगळ्या चौकात स्वागत करत होतात. दिवस रात्र मेहनत घेतली, रक्ताचं पाणी करून आपण यांच्यासाठी प्रचार केला. पडले तुम्ही, राग आमच्यावर ठेवता, कामं तुम्ही नाही दाखवू शकलं लोकांना. पण आता सांगतात नाही नाही आम्हाला काहीच दिलं नाही, काहीच दिलं नाही. अहो काय कमी केलं यांच्यासाठी? आज मी तुम्हाला इथे विचारायला आलोय की हे 12 गद्दार खासदार आणि 40 गद्दार आमदार ह्यांना काही कमी दिलं का आपण शिवसेनेने? काही कमी दिलं का आपण यांच्यासाठी? यांची राजकीय, यांचा जन्म करून घेतला, सामाजिक ओळख दिली, शिवसेनेत पदं दिली, तिकीटं दिली. आणि जेव्हा एकाला तिकीट देतो चार लोक अजून नाराज होतात, कारण केवढ्याच तोडीचे आपले चांगले कार्यकर्ते असतात, ती नाराजी आपण जपून ह्या लोकांना तिकीटं दिली. आपण यांच्यासाठी प्रचार केला, मागच्या सरकारमध्ये काही लोकांना मंत्री पण केलं, कौतुक पण त्यांचं जिथे करायचं होतं तिथे मी स्वतः येऊन केलेलं आहे. माझी मैत्री वेगळी, माझ्या भावाची मैत्री वेगळी त्यांच्याबरोबर. हे सगळं होत असताना ह्या निवडणुकीत देखील तिकीट दिलं, काही लोक पडले असतील, काही लोक जिंकले असतील, पण हे सगळं करून देखील जर तुम्हाला वाटत असेल आम्ही काहीतरी कमी केलं तर तुम्ही मला सांगा. मी अनेक वेळा विचार करत बसतो की काय नक्की आपलं चुकलं की एवढं सगळं महाराष्ट्र चांगला पुढे चालला होता, सुजलाम सुफलाम महाराष्ट्र पुढे चाललेला, समृद्धीच्या मार्गाने पुढे चाललेला, कुठेही जातीय दंगली घडल्या नाहीत, धार्मिक वाद वाढले नाहीत, प्रांतामध्ये आणि जिल्ह्यामध्ये काही वाद निर्माण झाले नाहीत, असा महाराष्ट्र जेव्हा आपण पुढे नेत होतो तेव्हा काय नक्की आपलं चुकलं? कदाचित कदाचित बरोबर आहे तुमचं, कोण बोललं बरोबर आहे? हेच मी सांगतो आणि सगळीकडे मी जाऊन सांगतोय की कदाचित आमचं हे चुकलं असेल की विश्वास यांच्यावर जास्त ठेवला, गरजेपेक्षा आणि लायकीपेक्षा जास्ती प्रेम दिलं, गरजेपेक्षा आणि लायकीपेक्षा यांना जास्ती विश्वास यांच्यावर ठेवला आणि उद्धव साहेबांनी सगळं काही दिलं, ही कदाचित आमची चूक झाली असेल. आणि चूक मी मान्य करतो, चूक मी मान्य करतो, पण चूक अशी झाली का की तुम्हाला एवढं आम्ही दिलं, एवढं आम्ही दिलं की तुम्हाला अपचन झालं आणि हजमोला खायला तुम्ही पलीकडे गेलात. पण आज तुम्ही विचार करा, हे आपले राजकीय नेते होऊ शकतात का? कारण जरी आज मी तुमच्या समोर आलो असेल, हे गद्दार इकडे तिकडे फिरतात, रोज प्रेसमध्ये बोलतात, आणि ह्या गद्दारांनी स्वतःला नावं काय करून घेतली आहेत? आम्ही उठाव केला, आम्ही बंड केलं, आम्ही क्रांती केली, क्रांती केली, आणि ह्या क्रांतीची नोंद 33 देशाने घेतली असं सांगतात. ह्या गद्दारीची नोंद 33 देशाने घेतली असेल, पण तुम्हाला एक सांगतो, बंड करण्यासाठी ताकद लागते, उठाव करण्यासाठी हिंमत लागते, आणि उठाव आणि बंड हे पुण्याला काही नवीन नाही आहे. आपण इथे क्रांतीवीर बघितलेले आहेत, सत्यासाठी आपण बंड करत असतो आणि उठाव करत असतो. ह्या गद्दाराने जे केलं ना, हे गद्दारी केली, हे गद्दारच आहेत. जर ह्यांना बंड करायचा असता, जर ह्यांना उठाव करायचा असता तर महाराष्ट्रातून पळून गेले नसते दर्पोकासारखे. कुठे गेले पळून? हे सुरत, सुरत पहिले सुरतेला गेले आहेत, लक्षात ठेवा. सुरतेला जाऊन जी काही आमिष होती कदाचित तिथे त्यांना काही मिळालं असेल, तिथून कुठे गेले? गुवाहाटीला. काय बघायला गेले? डोंगर बघायला गेले, झाडी बघायला गेले, हाटील बघायला गेले, नाच पुढे केला तो. पण तुम्हाला एक सांगतो, तुम्हाला एक सांगतो, हे लक्षात घेण्यासारखं आहे. जरी आपण आत्ता मजा उडवत असलो तरी यांची वृत्ती लक्षात घेण्यासारखी आहे. ज्या गुवाहाटीमध्ये गेले, ज्या आसाममध्ये गेले आणि यांना झाडं डोंगरं वगैरे दिसली, तिथे ना महापूर आला तो दिसला नव्हता, बरोबर ना? म्हणजे तुम्ही विचार करा, ज्या आपण बातम्यांमध्ये हे सगळं नाट्य बघत होतो, हा राजकीय ड्रामा बघत होतो, हे ट्रॅक पॅन्ट टी शर्टमध्ये प्लेट्स घेऊन इथे तिथे फिरतायत, आईस्क्रीम खातायत, मजा मस्ती करतायत, हे सगळं जेव्हा करत होते तेव्हा दुसऱ्या बाजूला आसाममध्ये महापूर आलेला, महापूर आलेला, आणि ह्याच आसाममध्ये लाखो लोक बेघर झालेले,
घालायला कपडे नव्हते, खायला अन्न नव्हतं. आज जे हे सांगतात ना आम्ही शिवसैनिक आहोत, ही दूरसंवाद बाळासाहेब ठाकरेंची शिकवण आहे की खरं असतं ना त्यांच्या रक्तात शिवसेना असती ना तर ह्यांनी जाऊन तिथे पुरामध्ये उतरून मदत केली असती, हॉटेलमध्ये मजा नसते मारत बसले. या गोष्टीची मला लाज वाटते की तुम्ही शिवसैनिक स्वतःला म्हणून घेता ना, मग त्याच आसाममध्ये तुम्ही गेलात, लोकांची मदत तर केलीच नाही, स्वतःची मजा मस्ती करत राहिलात आणि गद्दारीचा विचार घेऊन आम्हाला तुम्ही हिंदुत्व आणि शिवसेना शिकवत राहिलात. ह्याची मला आज लाज वाटते आणि खंत वाटते की हे असे लोक आपण आज आपल्या कॅबिनेटमध्ये बघतोय. बरोबर आहे, बरोबर आहे. पण तुम्हाला असं एक सांगतो, तिथून हे पुढे कुठे गेले? गोवा. म्हणजे सुरत, सुरत ते गुवाहाटी, गुवाहाटी ते गोवा. हे सगळं होत असताना तुम्ही एक विचार करा, एक विचार करा, परत एकदा वृत्तीचा विचार करा. मी हे का बोलते सतत आणि सगळीकडे, कारण लोकांमध्ये मला ह्यांचा खरा चेहरा दाखवायचा आहे. मी जवळून बघितलेला, मी अनुभवलेला आहे. ह्या गेल्या एका महिन्यात मी जेवढं शिकलेलो असेल मी कधीच गेल्या 30 वर्षात घाणेरडं राजकारण बघितलं नाही. आपण सर्वांनी शिकलेलं आहे, पण गोव्यामध्ये जेव्हा गेले, गोव्यामध्ये जेव्हा गेले तेव्हा एक क्षण असा होता जेव्हा उद्धव साहेबांनी सांगितलं फेसबुक लाईव्हमध्ये की मी वर्षा बंगला सोडत आहे. त्या मिनिटाला मला माझ्या आईला माझ्या भावाने सांगितलं चला बॅगा बांधा, वर्षा बंगला सोडायचा. मी ह्या महाराष्ट्राच्या जनतेच्या डोळ्यात अश्रू बघितलेले आहेत, पोलिसांच्या डोळ्यात बघितलेत मी अश्रू. मी मुंबईकर, पुणेकर, ठाणेकर, नाशिककर, ग्रामीण जिल्हा असेल, अगदी अक्कलकुवा असेल, नंदुरबार असेल, तिकडचे देखील मला व्हिडिओ क्लिप्स आले. लोकांनी मला सांगितलं उद्धव साहेबांनी आज आमच्या डोळ्यात अश्रू आणले. कधीही कुठच्या मुख्यमंत्र्यांनी वर्षा सोडत असताना कोणाच्या डोळ्यात अश्रू आणले नव्हते? बरोबर. कधीही पद सोडत असताना कुठच्याही मुख्यमंत्र्यांनी कोणाला रडवलं नाही, कधी हे राजकारण असं एवढ्या उंचीवर नेलं नव्हतं कोणी. पण उद्धव साहेबांनी जेव्हा वर्षा बंगला सोडला, आम्ही घरी आलो, आमच्या मातोश्रीत आलो, तुमच्या मातोश्रीत आलो, आमच्या मातोश्रीत आलो, आपल्या तिथे येऊन आनंदात राहत होतो. दुसऱ्या की तिसऱ्या दिवशी उद्धव साहेबांनी राजीनामा दिला मुख्यमंत्री पदाचा. आणि ज्या मिनिटाला आम्ही राजीनाम्याचं पत्र हे आपले राज्यपाल महोदयांना दिलं, त्यांच्यावर बोलणार आहे, त्यांच्यावर बोलणार आहे. तुम्ही माझं ऐकून घ्या, वृत्ती लक्षात घ्या. ज्या मिनिटाला राजीनाम्याचं पत्र त्यांच्या हातात दिलं, प्रेसमध्ये अजून काही चित्र आले. ही चित्र अशी होती, एकमेकांना पेढे बनवत होते आणि हे निर्लज्ज गद्दार टेबलावर उड्या मारून नाचत होते, टेबलावर उड्या मारून नाचत होते, घाणेरडे हातवारे करत होते, घाणेरडे हातवारे करत होते. कशासाठी? तर ज्या माणसांनी आपल्याला सर्व काही दिलं, ज्या कुटुंबप्रमुखांनी सर्व काही दिलं, हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरेंचं रक्त असणारा सुपुत्र उद्धवसाहेब ठाकरे मुख्यमंत्री म्हणून आपण त्याला बाजूनं केलं, हा आसुडी आनंद ह्या गद्दारांना मिळाला. हे तुम्हाला मान्य आहे? हे तुमचे नेते होऊ शकतात? हे शिवसैनिक कधी होऊ शकतात? ही वृत्ती आहे. आणि जसं आता हे म्हणाले ना की जे स्वतःच्या परिवाराचे नाही झाले, कारण शिवसेना एक परिवार आहे, तुम्ही आम्ही एक परिवार आहोत, स्वतःच्या नेत्याचे नाही झाले, स्वतःच्या गुरुस्थाने जे आहेत त्यांचे नाही झाले, हे जनतेचे काय होणार? हे महाराष्ट्राचे काय होणार? उद्या इथे काही बिघडलं तर पळून जातील होय दिल्लीमध्ये, किंवा जातील गुवाहाटीमध्ये, किंवा गोव्यामध्ये जातील आणि टेबलांवर नाचतील. पण असे टेबलांवर नाचणारे लोक तुमचे नेते होऊ शकतात का? हे घाणाडे राजकारणी तुमचे नेते होऊ शकतात का? कारण हेच दुःख माझ्या मनामध्ये आहे की तुम्ही आजपर्यंत जे आमच्या एवढे जवळ होतात, आम्ही सर्व काही दिलं तुम्ही ओरबाडत गेलात, मिठी मारली आम्ही डोळे बंद करून, तुमच्या हातातला खंजीर बघितला नाही. ओ, वार करायचे होते ना आमच्यावर, छातीवर करायला पाहिजे होते. पाठीत काय वार करता? पाठीवर काय वार करता? पण हे जे काही राजकारण सुरू आहे ते अजूनही मला कळत नाही आहे. तुम्ही ह्या महाराष्ट्रातलं राजकारण ओळखून घ्या. जरा थांबा. तुम्ही ह्या महाराष्ट्रातलं राजकारण ओळखून घ्या. आज प्रत्येक गद्दार बोलायला लागलेला, ह्या 40 पैकी 40 बोलतील, आमच्यावर खोटे आरोप करतील, कारण हे ह्यांच्यावर काही दडपण असतील, काही आमिष दाखवली असतील, टपक टपक बेडकांसारखे उडी मारून तिथे गेलेले आहेत. पण तुम्ही एक बघा ह्या महाराष्ट्रात राजकारण कसं सुरू आहे, महाराष्ट्र जो पुढे चाललेला, महाराष्ट्रामध्ये 6.5 लाख कोटीची गुंतवणूक जी उद्धव साहेबांनी आणलेली, महाराष्ट्रात ज्या रायगड किल्ल्यासाठी पहिला निर्णय आपला होता 600 कोटी देण्याचा, शेवटचा निर्णय आपल्या मंत्रिमंडळाचा जो होता की औरंगाबादचं नाव संभाजीनगर करणं,
पण तरी देखील कुठे जातीय दंगली घडल्या नाहीत, धर्मांमध्ये वाद वाढले नाहीत. हे सगळं होत असताना महाराष्ट्र जेव्हा पुढे चाललेला कोविडमधून आपले जीव वाचवत होतो, त्यावेळी महाराष्ट्राला कमी कसं दाखवायचं, महाराष्ट्राला खालती कसं पाळायचं, महाराष्ट्रात अस्तित्व कशी आणायची, हा विचार यांच्या मनामध्ये सुरू होता. म्हणजे तुम्ही बघितलं असेल जी आंदोलनं ह्या महाराष्ट्रामध्ये झाली, जे काही वाद निर्माण करण्याचा प्रयत्न झाला, दंगली निर्माण करण्याचा प्रयत्न झाला, सगळ्याला आपण ठेचून पुढे आलेलो होतो, पण ह्या 40 गद्दारांना कारणं मिळाली आणि तिथे उडी मारायला लागले. ज्या मिनिटाला ह्यांनी कारणं दाखवली आणि उड्या मारल्या, तुम्ही एक अजून लक्षात घ्या, ह्या महाराष्ट्राचे राज्यपाल काय म्हणाले परवाकडे, काय बोलले परवाकडे, मराठी माणसांबद्दल उद्गार काढलेले आहेत. आणि हे पहिल्यांदा नाही केलेलं आहे, पहिलं त्यांनी सावित्रीबाई फुलेंवर उद्गार काढलेले होते, त्यांच्यावर बोलले होते, त्याच्यानंतर शिवरायांवर बोलले होते. आणि दोन्ही वेळा आपण खंडन केलेलं आणि माफी मागायला लागलेली, पण तिसरी वेळ ही आहे. हे गद्दारांच्या सरकारमध्ये बिंदास्तपणे बरोबर मुंबई आणि ठाणे जिथे महानगरपालिकेच्या निवडणुका आहेत, सगळे नागरिक एकत्र आलेले आहेत, उद्धव साहेबांच्या मागे खंबीरपणे उभे आहेत, हिंदूंची एकजूट फोडायला, नागरिकांची एकजूट तोडायला, मराठी माणसाला बाजूला करायला, शिवसेनेला फोडायला आणि ठाकरे परिवाराला एकटं पाडायला आज राजकारण सुरू आहे. हे राजकारण सुरू आहे आज. आणि मी तुम्हाला खरं सांगतो, मी अगदी लहानपणीपासून, वयाच्या 5 वर्षापासून ह्या राजभवनात गेलेलो आहे. मी माझ्या आजोबांसोबत गेले, अटल बिहारी वाजपेयी साहेबांना भेटायला गेलेलो आहे. मी अनेक तिथे प्रधानमंत्र्यांना भेटलो आहे, अनेक मंत्र्यांना भेटलो आहे, राज्यपालांना भेटून आले. मग ते PC अलेक्टर झांडे साहेब असतील, मोहम्मद फजल साहेब असतील, शंकर नारायण साहेब असतील किंवा विद्यासागर राव साहेब असतील, या सगळ्यांना भेटलो. पण कोणी राज्यपाल एवढा राजकीय नव्हता, कोणी एवढा भेदभाव केला नव्हता. अगदी SM कृष्ण साहेब जेव्हा आले तेव्हा आम्ही शिष्टमंडळ नेलेलं त्यांच्याकडे की तुम्ही कर्नाटकामधून आलेत साहेब, तुम्ही महाराष्ट्राचे राज्यपाल आहात, कोर्टात आमची बाजू घ्या बेळगावसाठी. आणि त्यांनी सांगितलं, मी महाराष्ट्राचा आवाज म्हणून तिथे आवाज बुलंद करीन, हे माझं कर्तव्य आहे, हे त्यांचं कौतुक आहे. पण आज हे जे राज्यपाल करत आहेत, एका पक्षाला बाजूला करा, एका पक्षाला फोडा, मराठी माणसाला तोडा, हिंदूंची एकजूट मोडा, हे जे चाललेलं आहे राजन, हे जे काही राजकारण चालू आहे, हे महाराष्ट्राचे 5 तुकडे करण्यासाठी राजकारण सुरू आहे. आणि आज मी तुमच्याकडे एवढंच सांगायला आलं की ह्याला आपण साथ द्यायची नाही, कारण महाराष्ट्र आपल्याला एकजूट ठेवायचा. तुम्ही तयार आहात का? कारण मी जे सांगत आहे ना, हे खूप गंभीर आहे. आजचं जे राजकारण सुरू आहे, जसं मी सांगितलं की आम्हाला एकटं पाडण्याचं राजकारण सुरू आहे, ठाकरे परिवाराला एकटं पाडण्याचं राजकारण सुरू आहे. पण मी तुम्हाला सांगतो की ठाकरे परिवार हा एकटा पडू शकत नाही, कारण आमचा परिवार तुम्ही सगळे आहात. मी सगळ्यांना सांगत आहे, किती आम्हाला एकटं पाडण्याचा प्रयत्न करा, किती आम्हाला डाबण्याचा प्रयत्न करा, किती आम्हाला राजकारणातून बाहेर ढकलण्याचा प्रयत्न करा, आम्हाला सांभाळून घेईल ती आमची महाराष्ट्राची जनता आहे. ताकद आहे, सामर्थ्य आहे, तुमच्यात प्रेम आहे, आशीर्वाद आहे. तुम्ही सोडणार का आम्हाला असंच? आम्हाला एकटं पडू देणार तुम्ही? उद्धव साहेबांना एकटं पडू देणार तुम्ही? मला सांभाळणार ना? कारण आम्ही लढतो ते महाराष्ट्रासाठी लढत आहे, लढतो ते महाराष्ट्रासाठी लढत आहोत, ह्या भूमीसाठी, ह्या मातीसाठी, या देशासाठी लढत आहोत. मला मी जेव्हा 10-12 वर्षापूर्वी ह्या राजकारणात येत होतो, अनेकांनी माझं युवा सेनेची स्थापना बघितलेली आहे, राजकारणात पदार्पण बघितलेलं आहे, त्यावेळेला मला अनेकांनी सांगितलं, आदित्य तू राजकारणात कशासाठी येतोय, या राजकारणात नको येऊस. उद्धव साहेबांनी सांगले, राजकारणात पडू नकोस, विधानभवनात जाऊ नका, कशाला तुम्ही जाताय? मी बोललो, का आम्ही काय, नक्की काय एवढं वाईट आहे राजकारणात? राजकारणात तर लोकांनी काम करायचं असतं. त्यांनी सांगितलं, नाही आदित्य, राजकारण हे चांगल्या लोकांसाठी नसतं, राजकारणात चांगल्या लोकांना स्थान नसतं. आज हे जे काही नाट्य घडलेलं आहे, अनेकदा मी पण विचार करत असतो की राजकारण नक्की आपण करतोय काय, कुठच्या तोंडाने? मी अनेक माझे मित्र, तरुण मित्र आणि मैत्रिणी त्यांना सांगू की राजकारणात या, जे 30-32 वर्षाचे, जे 20-22 वर्षाचे, ज्यांना राजकारणात यायचंय, कुठच्या तोंडाने मी तुम्हाला येऊन सांगू की या, चांगलं आहे राजकारण, या, ह्याच्यात गद्दारीचं राजकारण असतं, या. पण हे राजकारण मला पटणारं नाही, आणि हे राजकारण मला एवढ्यासाठी पटत नाही, कारण जी वृत्ती आहे ही मला बदलायची, ही वृत्ती मला बदलायची. अनेक वेळा मी बघितले, लोकांनी जेव्हा जेव्हा पक्षाचं धोरण ध्येय त्यांना मान्य नसेल, तेव्हा पक्ष सोडलेला आहे आणि दुसऱ्या पक्षात आलेले आहेत. ह्याच्यात काही चुकीचं नाही आहे. जे तुम्हाला ध्येय वाटतं, धोरण वाटतं, तिथे जाणं हे योग्य असतं, कारण ही लोकशाही आहे आणि तुम्हाला जे योग्य असतं ते करायचं असतं. पण जेव्हा तुम्ही तसं करता, तेव्हा मागल्या पक्षावर टीका करायची नसते, तुमच्या आधीच्या पक्ष फोडायचा नसतो, तुम्ही रुटीन त्या पक्षाचे की तुम्हाला एवढं पुढे आणलेलं असतं, आणि जो नवीन पक्ष असतो तो वाढवण्याचं तुम्ही काम करता.
पण ज्या ज्या लोकांनी असं केलेलं आहे, ह्या महाराष्ट्राची संस्कृती एक राहिलेली आहे की जो पक्ष सोडत आहे त्यांच्याकडे जाऊन तुम्ही नम्रपणे सांगता की साहेब मला आपलं ध्येय धोरण पटत नाही, मी दुसरीकडे चाललो. नवीन पक्षात गेल्यानंतर आमदारकीचे आणि खासदारकीचे राजीनामा देतात आणि मग तुम्ही नवीन पक्षात जाता. पण हे जे काही नाट्य चाललेलं आहे हे खोटारडेपणा आहे, हे नाट्य आहे, सर्कस आहे, हे ड्रामा आहे. जर खरोखर हे ना जन्मत असेल, हे ना लोकांची पडली असेल, जर थोडी लाज आणि हिंमत असेल तर आज मी तुमच्या समोर हे ना चॅलेंज देते, 40 गद्दारांना चॅलेंज देते. राजकारणातून तुम्ही पहिला तुमच्या आमदारकीचा राजीनामा द्या आणि निवडणुकीला सामोरे या. निवडणुकीला सामोरे या. होऊन जाऊ दे इकडचं ह्या महाराष्ट्रामध्ये 50 सीटवर, कारण 12 खासदार हे गद्दार झालेले आहेत, 40+10 आमदार हे गद्दार झालेले आहेत. आज मी तुम्हाला सांगतोय की या ना निवडणुकीला सामोरे या. तुमचं एवढं खरं असेल, तुम्ही एवढे जर चांगले तगडे असाल उमेदवार, तर तुम्हीच जिंका. हे काही जनता ठरवेल ते आम्हाला मान्य असेल, कोण नाही बोलतंय. पण एकदा चॅलेंज देतोय मी, चला समोर या, राजीनामा द्या आणि निवडणुकीला सामोर या. कारण मला माहिती आहे की ह्या लोकांवर जे 40 गद्दार तिथे गेले, जे 12 खासदार जे गद्दार झाले, ह्यांच्यावर काही दडपण आहेत हे मला माहिती आहे. पुढचं हे मला माहित नाही, हे जनतेला माहिती आहे, कारण जनता हुशार असते. त्यांच्यावर काही दडपण असू शकतात आणि मी त्यांना हेच सांगतोय, मी त्यांना हेच सांगतोय, तुम्ही तिथे जायचं होतं ना, आनंदात जा, आनंदात राहा, तुम्हाला तुमचं लक्ष लागो, सुखी राहा. माझ्या घरी कधी असे आमचे संस्कार झाले नाहीत की कोणी पक्ष बदलून गेला की त्यांच्याबद्दल वाईट विचार करायचा, कधी नाही. कधीही आम्ही वाईट विचार कोणाचा केला नाही आहे. पण एवढी तरी लाज दाखवा, थोडी तरी हिंमत दाखवा, महाराष्ट्राच्या जनतेसमोर या. दिल्लीने तुम्हाला नाकारलेलं आहे आता एवढ्या वेळा, चला जनतेसमोर या, तुमचं काय ते दाखवा ना. आत्तापर्यंत जे होतं हे शिवसेनेच्या ताकदीवर होतं, आत्तापर्यंत जे होतं हे उद्धव साहेबांच्या आशीर्वादाच्या ताकदीवर होतं आणि लोकांच्या आशीर्वादाच्या ताकदीवर होतं. हा भगवा झेंडा हाती घेऊन होतं, पण भगव्या झेंड्याशी गद्दारी करायची, या महाराष्ट्राशी गद्दारी करायची, उद्धव साहेबांशी गद्दारी करायची आणि पुढे जाऊन या लोकांनी माणुसकीशी गद्दारी केलेली आहे, माणुसकीशी गद्दारी केलेली आहे. तुम्हाला सांगतो कसं, हे मी अनेक ठिकाणी बोललेलो आहे, तुम्हाला पण माहिती असेल, कदाचित तुम्ही ऐकलं असेल. जरा ऐका ऐका, शांत राहा, शांत. खालती डोकं वर पाय करू नका, त्याला शीर्षासन बोलतात, ते पण त्यांनी फायदा होतो. योगा डे निघून गेलेला आहे, हे उलटेच चालत आलेले आहेत, आता सरळ करायचं आहे. पण तुम्हाला एक सांगतो मी, जेव्हा दिवाळीचा काळ होता, अनेक तुम्ही लोक वर्षा बंगलावर आले होतात, आम्हाला शुभेच्छा दिल्या होतात, हे आमदार खासदार, हे गद्दार आमदार खासदार, ते पण तिथे घरी येऊन जेवून गेले होते, उद्धव साहेबांना भेटून गेले होते. सगळं झाल्यानंतर दिवाळीनंतर उद्धव साहेबांच्या एक ऑपरेशन होतं, मणक्याचं ऑपरेशन होतं. आणि ह्या ऑपरेशनमुळे महाराष्ट्राच्या जनतेला कळलं की राजकीय लोकांना देखील मणका असतो, नाहीतर राजकीय लोक कशी असतात, लोटांगण झालेला मोकळे, कसेही वागतील, कसेही झुकतील. पण एक तुम्हाला सांगतो, ऑपरेशन जेव्हा होतं तेव्हा पहिल्या ऑपरेशनच्या वेळी मी उद्धव साहेबांना विचारलं की उद्धव साहेब मला स्कॉटलंडला एका जागतिक पर्यावरणाच्या परिषदेला बोलवलेलं आहे, काय करू, तुमचं ऑपरेशन आहे, मी जाऊ की नको जाऊ. त्यांनी सांगितलं आधी तर तू जायला पाहिजेस, पण तू स्वतःसाठी नाही जातोयस, तू महाराष्ट्रासाठी जातोयस, तू महाराष्ट्राचा आवाज बोलवलं करत होतो, तू जा, तुझं कर्तव्य पार कर. पण हे झाल्यानंतर मला आठवतं तो पूर्ण दिवस माझ्या कामाचा झाला, रात्री मी ऑपरेशनचं बघत होतो. ते सगळं ऑपरेशन झाल्यानंतर दुसऱ्या की तिसऱ्या दिवशी लगेचच त्या आठवड्यात पहिलं ऑपरेशन झाल्यानंतर उद्धव साहेबांचं दुसरं इमर्जन्सी ऑपरेशन झालं, इमर्जन्सी ऑपरेशन झालं. आणि त्या ऑपरेशन नंतर आत्ताच फेसबुक लाईव्हमध्ये उद्धव साहेबांनी सांगितलं होतं की कसं त्यांचं ते काय वेदना होत्या, काय दुखणं होतं. म्हणजे मी स्वतः बघितलेलं आहे, मी जवळून बघितलेलं आहे, हे मी आधी बोलू शकलो नाही, कारण खूप वेळ असं होतं ना की अरे मुख्यमंत्र्यांचाच मुलगा, मुख्यमंत्र्यांचाच परिवार जर सांगायला लागला की आमच्यावर कठीण काळ आला तर महाराष्ट्र खचून जाऊ शकतो. आणि दुसरं ऑपरेशन झाल्यानंतर मी जेव्हा तिथे पोचलो तेव्हा मी पण थोडा हादरलेलो होतो की अरे हे काय झालं, ऑपरेशन एकच करायचं होतं, दुसरं कसं झालं, काय इमर्जन्सी आली, कसं झालं. आणि ज्यांनी ज्यांनी ऑपरेशन केलेले आहेत त्यांना माहिती आहे ऑपरेशन थिएटरमध्ये जाणं किती कठीण काळ असतो, माहिती आहे तुम्हाला. म्हणजे आपण साधं जेव्हा दाताच्या डॉक्टरकडे जातो किंवा कोविडची लस घ्यायला जातो तेव्हा पण आपल्याला भीती असते की अरे दुखणार की दुखेल का, हे आपण घाबरलेलो असतो. पण उद्धव साहेबांचं जेव्हा दुसरं ऑपरेशन झालं तेव्हा ते जास्ती हलू शकत नव्हते,
त्यांच्या हालचाली बंद झालेल्या, त्यांची बोटं जास्ती हलत नव्हती, त्यांची हालचाल पूर्णपणे बंद असताना हॉस्पिटलच्या बेडमधून ते मुख्यमंत्री म्हणून काम करत होते. जास्ती लोक त्यांना भेटू शकत नव्हते. हे जे आरोप करतात ना की उद्धवसाहेब भेटले नाहीत भेटले नाहीत, सत्य परिस्थिती आहे. नोव्हेंबर डिसेंबर जानेवारी उद्धवसाहेब भेटू शकले नाहीत कारण ते हॉस्पिटलमध्ये होते. पण एका बाजूला जे त्यांना हलू शकत नव्हते, जास्ती हात पाय हलू शकत नव्हते, त्यांना चालणं देखील कठीण होतं, दुसऱ्या बाजूला ते व्हॉट्सॲपवर असेल, फोनवर असेल, व्हिडिओ कॉन्फरन्सिंगवर असेल, मंत्रिमंडळ बैठका घेत होते, लोकांची कामं करत होते. महाराष्ट्रात कोविड रुग्ण हे डिसेंबरमध्ये वाढत होते आणि मला आठवतं त्यांची तेव्हा तेवढी एनर्जी नव्हती, ताकद नव्हती, तरी देखील ते तीन तीन चार चार तास SP कलेक्टर कमिशनर पोलीस कमिशनर आमदार खासदार यांच्याशी सतत बोलत होते की महाराष्ट्रात कोविडचे आकडे कसे कमी करू शकतो, कसे कमी करू शकतो, अजून काही हॉस्पिटल बांधणं गरजेचं आहे का, लसीकरण वाढवणं गरजेचं आहे का. हे सगळं एका बाजूला चाललेलं मी बघत होतो त्यांच्या वेदना. मी देखील त्यावेळी पुणे जिल्ह्यात पण आलेलो, 13 की 14 जिल्हे फिरून घेतलेले मी त्यावेळी, कारण उद्धवसाहेबांच्या वतीने मी सगळीकडे जात होतो. पण अपेक्षित हेच होतं की हे जे 40 गद्दार आहेत काय यांच्यातले नेते आहेत, ज्यांना उद्धवसाहेबांनी अशी खाती दिलेली जी कधी कुठच्या मुख्यमंत्र्यांनी गेल्या 40 वर्षात दिली नव्हती, अशी खाती दिलेली, एवढी ताकद दिलेली, ह्या लोकांकडून अपेक्षित काय होतं. त्यांनी उद्धवसाहेबांना फोन करून सांगायला पाहिजे होतं की साहेब तुम्ही हॉस्पिटलमध्ये आहात, तुम्हाला बरं नाही आहे, तुम्ही ठणठणीत बरे व्हा, तुमच्या वतीने मी महाराष्ट्रात फिरेन, तुमच्या वतीने मी शिवसेनेची आत्ता काळजी घेईन, शिवसैनिकांसोबत मी बोलेन, मुंबईकर असतील, पुणेकर असतील, ठाणेकर असतील, नाशिककर असतील, नागपूरकर असतील, ग्रामीण भागातली जनता असेल, त्यांची सेवा मी करीन, तुम्ही काळजी करू नका, हे त्यांच्याकडून अपेक्षित होतं. पण या गद्दाराने काय केलं त्यावेळी, आमदार फोडायला सुरू केले, आमदार बोलवायला सुरू केले, बघा उद्धवसाहेबांना बरं नाही आहे, बघा आपलं सरकार पडेल, उद्धवसाहेबांना बरं नाही आहे, उद्धवसाहेब भेटू नाही शकत, माझ्यासोबत येतो का, माझ्यासोबत येतो का, मला मुख्यमंत्री बनवतो का, हे त्यावेळी कट रचायला सुरू केलं. ही मला लाज वाटणारी गोष्ट आहे. एक मुलगा म्हणून मला लाज वाटते, एक आमदार म्हणून मला लाज वाटते, मंत्री म्हणून लाज वाटते की ज्या मिनिटाला जो पक्षप्रमुख, जो कुटुंबप्रमुख, जो मुख्यमंत्री आपल्यासाठी सर्व काही करत असतो, त्याला जेव्हा बरं नसतं, आपण त्याची काळजी घ्यायची की गद्दारीचा विचार करायचा, हे तुम्ही मला सांगा. पण ही वृत्ती आहे, ही वृत्ती आहे, मी तुम्हाला आज ह्यासाठी सांगत आहे की ही वृत्ती आपण ओळखून घ्या की ज्या माणसाने तुम्हाला सगळं काही दिलं त्या माणसाला जेव्हा बरं नव्हतं तेव्हा ह्यांना ही राक्षसी भूक, राक्षसी महत्वाकांक्षा सुचत होती, ही सुचत होती. तुम्ही मला सांगा ही काय भूक आहे नक्की, ही काय महत्वाकांक्षा आहे की ज्या मिनिटाला माझ्या गुरुला, माझ्या आई वडिलांना जेव्हा असं काही होतं तेव्हा गद्दारीचा विचार तुमच्या मनामध्ये येऊ शकतो का? ओय, अशा वेळेला काय कधीही गद्दारीचा मनामध्ये विचार येऊ शकतो का? येऊ शकत, कारण ही आपली वृत्ती नाही आहे. पण हे जे घाणेरडे राजकारणी आहे त्यावेळेला ह्यांनी हा विचार सुरू केला आणि बरोबर ज्या मिनिटाला उद्धवसाहेबांना कोविड झाला होता जूनमध्ये, जून 21 त्या मिनिटाला ह्यांनी गद्दारी केली आणि सुरतेला पळाले. म्हणजे ह्यांच्या मनात भीती बघा किती आहे. उद्धवसाहेबांना झालेला कोविड, म्हणजे ज्या माणसाने आपल्याला कोविडमधून वाचवलं, जीव वाचवले आपले, त्या माणसाने जेव्हा कोविड होतो त्या मिनिटाला हे सुरतेला दडपोक सगळे पळाले आणि गद्दारीचे त्यांच्या मनात विचार सुरू झाले. हे हे राजकारण तुम्हाला पटणार आहे? ओ, हे लोक जे उद्धवसाहेबांचे नाही झाले, जे आपले नाही झाले, हे महाराष्ट्राचे काय होणार? आणि म्हणून मी आज तुमच्याकडे एवढंच विचारायला आलोय की तुम्ही आमच्या सोबत आणि साथ राहणार की नाही. कारण आजचं जे राजकारण आहे, जसं मी सांगितलं, या घाणेरड्या वृत्तीचं राजकारण आहे. हे राजकारण जे चाललेलं आहे, 40 गद्दार आणि 12 गद्दार हे खोटारडे आहेत, निर्लज्जपणे फिरत आहेत. मी त्यांना आज तुमच्यासमोर पुन्हा एकदा सांगतो, तुम्हाला राहायचं असेल तिथे आनंदात राहा, कोणी काही बोलत नाही आहे. पण लाज उरली असेल तर आमदारकीचा आणि खासदारकीचा राजीनामा द्या आणि निवडणुकीला सामोर या. पण काही काही त्यांच्यात असे पण असू शकतात ज्यांनी पुनर्विचार केला असेल, काही काही असेही असू शकतात ज्यांना वाटू शकतं की अरे जे काही झालं ते चुकीचं झालं, गद्दार ही चुकीची होती आणि मला उद्धवसाहेबांकडे परत यायचं आहे. त्यांना मी आज सांगत आहे, या परत या, उद्धवसाहेबांसाठी तुमच्या मनात प्रेम आहे आणि तुमच्या उद्धवसाहेबांच्या मनात तुमच्यामध्ये प्रेम आहे. मातोश्रीचे दरवाजे सदैव खुले आहेत आणि असणार. पण आज हे जे काही राजकारण आहे, जे काही षड्यंत्र आहे, महाराष्ट्राच्या विरोधात आहे, शिवसेनेच्या विरोधात आहे, आमच्या विरोधात आहे, आम्हाला इट्ट पाडण्याचा प्रयत्न होत आहे. आज मी तुमच्याकडे एवढंच मागायला आलोय की आम्हाला सांभाळून घ्या, आम्हाला तुम्ही ताकद आणि प्रेम द्या. तुम्ही माझ्यासोबत उभे राहणार का? या 32 वर्षाच्या तरुणासोबत उभे राहणार का? तुम्ही उभे राहणार असेल तर तुमचे हात वरती करून मला प्रेम आणि आशीर्वाद द्या. पण हीच जी ताकद आहे,
ह्याच ताकदीने मला पुन्हा एकदा जगाला सिद्ध करायचं आहे की ह्या राजकारणात चांगल्या लोकांना